बंगालच्या उपसागरात निर्माण झालेलं चक्रीवादळ मंदावलं होतं, परंतु पुढील 2 दिवसात त्याची तीव्रता पुन्हा वाढण्याची शक्यता वाटते आहे. नमस्कार, मी मच्छिंद्र वांगर शेती माझी प्रयोगशाळा या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत करतो. आज आपण पुढील 3 दिवसाचा हवामानाचा अंदाज व्यक्त करणार आहोत. त्यामध्ये 18, 19 आणि 20 या तारखेला हवामानात काय बदल होतील याचा आढावा आपण घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि असा आपला दावा आहे की बंगालच्या उपसागरामध्ये मंदावलेलं चक्रीवादळ तीव्र नाही परंतु काही प्रमाणामध्ये पुन्हा सक्रिय होण्याची शक्यता आहे. चला बघूयात पुढील 3 दिवसाचा हवामानाचा अंदाज. हवामानाचा अंदाज सुरू करण्यापूर्वी माझ्या सर्व व्ह्यूवर्सला, हा व्हिडिओ पाहणाऱ्या सर्व स्नेहींना विनंती आहे की आपलं प्रेम असंच असू द्या. आपण विनामूल्य असलेलं सबस्क्रिप्शन घ्या, कारण कुठलाही चॅनल सबस्क्राईब करण्याला पैसे लागत नाहीत. आपणास सर्व व्हिडिओ बघण्याची संधी मिळते आणि चॅनलचं नोटिफिकेशन आपल्या स्वतःच्या मोबाईलवर येतं, त्यामुळे आपणास कुठेही सर्च करावं लागत नाही, हवामानाचा अंदाजाचा शोध घ्यावा लागत नाही. आपला दररोजचा 24 तासाचा हवामानाचा अंदाजाचा व्हिडिओ आपण दररोज अपलोड करतो 7 वाजता, आणि मध्ये मध्ये 5 दिवसाचा 3 दिवसाचा हवामानाचाही आपण अंदाज व्यक्त करत असतो. हे सगळे व्हिडिओ आपल्या यूट्यूब अकाउंटवर येण्यासाठी आपण चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा आणि नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन नक्की दाबा. चला तर सुरू करूया 3 दिवसाचा हवामानाचा अंदाज. 18, 19, 20 ऑगस्ट या 3 दिवसाचा हवामानाचा अंदाज आपण आज पाहणार आहोत. त्याची सुरुवात आपण कोकण विभागापासून करू. सिंधुदुर्ग रत्नागिरी जिल्ह्यामध्ये पुढील 3 दिवसामध्ये मध्यम तो काहीसा मुसळधार पाऊस काही तालुक्यांमध्ये होण्याची शक्यता आहे. संपूर्ण रायगड जिल्हा हा मध्यम ते मुसळधार पाऊस होण्याची शक्यता पुढील 3 दिवसामध्ये आहे. तुलनेत मुंबई, ठाणे आणि पालघर या ठिकाणी पावसाचं प्रमाण हे मध्यम स्वरूपाचं, काही तसा मुसळधारही पाऊस या ठिकाणी होऊ शकतो. आपण पुणे विभागाचा विचार केला, पुणे विभागामध्ये पुढील 3 दिवसासाठी हवामान व्यक्त करताना खोपोली, कामसेत, लवासा आणि गोरेगाव या दरम्यानचा जो पट्टा सगळा आहे या ठिकाणी अतिवृष्टी होण्याची शक्यता पुढील 3 दिवसामध्ये आहे. परंतु पुणे जिल्ह्यातील सर्व तालुके हे काहीसी उघडीप किंवा हलकासा पाऊस होण्याची शक्यता आहे. सातारा जिल्ह्यामध्ये या 3 दिवसात मध्यम स्वरूपाचा पाऊस येण्याची शक्यता आहे. कोल्हापूर सांगलीमध्येही या 3 दिवसामध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस असण्याची शक्यता आहे. सोलापूर जिल्ह्यामध्ये पूर्वेच्या भागामध्ये मध्यम स्वरूपाचा तर इतरत्र हलका स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे. अहमदनगर जिल्ह्यामध्ये पुढील 3 दिवसामध्ये बऱ्यापैकी उघडीप असणार आहे. नगर, श्रीगोंदा, कर्जत आणि जामखेड या तालुक्यांमध्ये काही प्रमाणात मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे.
नाशिक विभागामध्ये त्र्यंबकेश्वर इगतपुरी या ठिकाणी मध्यम ते मुसळधार स्वरूपाचा पाऊस पुढील 3 दिवसात होईल. मात्र नाशिकच्या इतर तालुक्यांमध्ये स्वरूपाचा मध्यम ते हलका स्वरूपाचा पाऊस होईल. धुळे जिल्ह्यामध्ये सर्व तालुक्यांमध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस पुढील 3 दिवसात होऊ शकतो. नंदुरबार जिल्ह्यामध्येही काही तालुक्यांमध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस होऊ शकतो. तुलनेत जळगाव जिल्ह्यामध्ये पावसाचं प्रमाण पुढील 3 दिवसांमध्ये नाशिक विभागात सर्वाधिक असेल. औरंगाबाद विभागामध्ये औरंगाबाद, जालना, हिंगोली, परभणी, नांदेड या ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे. मात्र नांदेड जिल्ह्यामध्ये तुलनेत पावसाचं प्रमाण थोडं जास्त असेल. लातूर, उस्मानाबाद आणि बीड या तीनही जिल्ह्यांमध्ये एखाद दुसऱ्या ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे. पुढील 3 दिवसांमध्ये अमरावती विभागामध्ये बऱ्याच तालुक्यामध्ये मध्यम ते मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे. अकोला, बुलढाणा, वाशिम या तालुक्यांमध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे. मात्र यवतमाळ जिल्ह्यामध्ये औरंगाबाद अमरावती विभागाच्या सर्व जिल्ह्यांच्या तुलनेत यवतमाळ जिल्ह्यामध्ये पावसाचं प्रमाण थोडं अधिक असेल. बंगालच्या उपसागरातील चक्रीवादळाची तीव्रता पुन्हा वाढण्याची शक्यता असल्यामुळे पुन्हा गोंदिया जिल्हा, नागपूर आणि भंडारा या जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे. गडचिरोली आणि चंद्रपूर, वर्धा या जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीची शक्यता नाही, मात्र काही विभागात मुसळधार पाऊस होऊ शकतो. आपण जर या 3 दिवसाच्या हवामानाचा अंदाजचा सारांश घ्यायचं ठरलं तर या 3 दिवसांमध्ये मंदावलेलं चक्रीवादळ हे 2 दिवसांमध्ये पुन्हा काहीशी तीव्रता धारण करेल आणि त्याचा परिणाम हा विदर्भाला पुन्हा जाणवेल. आपण मध्येमध्ये 24 तासाच्या हवामानाचा अंदाज व्यक्त करतो. तो हवामानाचा अंदाज आपण जर दररोज बघितला तर आपल्याला एक चांगली सवय लागेल आणि पर्यायाने या 3 दिवसाच्या हवामानाच्या अंदाजाचे अपडेट्स आपल्याला मिळू शकतील. सर्वांना विनंती आहे की आपण व्हिडिओ हा स्किप करून बघू नका. स्किप करून बघितल्यानंतर आपल्याला खऱ्या हवामानाचा अंदाज येत नाही, त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघण्याचा प्रयत्न करा, म्हणजे हवामानाचा पूर्ण अंदाज तुम्हाला बांधता येईल. धन्यवाद. जय महाराष्ट्र. जय बळीराजा.